आता पाहूया काही बातम्या संक्षिप्त स्वरूपात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या न्यायपत्रिकेचं प्रकाशन प्रख्यात साहित्यिक लक्ष्मण माने यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी भारतीय आयुर्विमा महामंडळाचे वरिष्ठ मंडळ प्रबंधक राजकिशोर नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास डॉक्टर राजेंद्र वाघ, भीमराव सरवदे यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेश बोर्डे, अरुण आरक, रमेश जंधडे, दीपक कांबळे, विशाल बिराटे, गौतम भुईकर यांनी परिश्रम घेतलेत. मागील काही दिवसांपासून पोलीस आयुक्तालय हद्दीतील वाहन चोरीच्या संख्या यामध्ये वाढ होताना दिसत आहे. शहरातील विविध भागातून पुन्हा 4 मोटरसायकल चोरट्यांनी पळवल्यात. यामधील 3 दुचाकी एकट्या सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरट्यांनी पळवल्यात, तर 1 मोटरसायकल मुकुंदवाडी हद्दीतून चोरांनी पळवली. MH20AF6601 विना क्रमांकाची हिरो ट्रॅक्स इमेज, MH20EB6911 व MH20AJ5305 अशा 4 दुचाकी शहरातून चोरट्यांनी पळवल्यात. शहरात दुचाकीच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानं वाहनधारकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. शहरातील बिडबायपासवरील सूर्या लॉन्स मागे श्री ज्ञानेश्वर माऊली संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त श्री ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन सोहळ्याचं आयोजन विभागीय उपायुक्त डॉक्टर विजय कुमार फड व बाळासाहेब गायकवाड यांनी केलं. यावेळी कीर्तन करताना हरिभक्त पारायण डॉक्टर विजय कुमार फड यांनी गरजेपेक्षा जास्त जमाजमव करणं, अवास्तव आशा अपेक्षा बाळगणं व त्या पूर्ण करण्यामागे धावणं यामुळे दुःखच मिळतं. या वृत्तीला आळा घालता आला पाहिजे. या वृत्तीला आळा घालणं म्हणजेच आनंदाकडे वाटचाल करणं आहे असं प्रतिपादन केलं. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट सपत्नीक हजर होते. त्याचप्रमाणे डॉक्टर चारुलता रोजेकर, डॉक्टर सचिन सूर्यवंशी, मेघना बडजाते आदींसह मोठ्या संख्येनं भक्तगण उपस्थित होते. अफसर खान फुटबॉल चषक स्पर्धेत आज यंग स्पोर्टिंग विरुद्ध औरंगाबाद सिटी तसंच अल भडकल विरुद्ध MK स्पोर्टिंग क्लब या संघात सामने झाले. यात यंग स्पोर्टिंग क्लब आणि अल भडकल या संघांना विजय मिळाला. यावेळी नगरसेवक अफसर खान, साजिद खान, ब्रदर्स शाऊस अफसर खान, परवीज खान, डॉक्टर मोहम्मद अब्दुल यांची उपस्थिती होती.